एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठाक घडामोडी. पोलीस आणि गंगा जमुनातील वारांगणांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी पोलीस आयुक्तालयातर्फे कपडे व धान्याचे वाटप. देशातील युवकांना ड्रग्सच्या नशेत गुंतवून ठेवून भारताचा उडता भारत करण्याचं भाजपचं षडयंत्र. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची टीका. आणि नागपूर शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी दिवाळीच्या पंचमी पासून आरोग्यवर्धिनी योजनेचा होणार शुभारंभ. सविस्तर वृत्त. 2 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या गंगा जमुना परिसरात पोलीस आयुक्तालय नागपूरच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ आणि भेट वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गेल्या बरेच दिवसांपासून पोलीस आणि वारांगणांमध्ये संघर्ष सुरू होता आणि म्हणूनच एक सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यात वारांगणांना कपडे आणि रेशनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान DCP लोहित मतानी यांनी वारांगणांना देहव्यापार सोडून देऊन काही नवीन शिकून त्यात योगदान द्यावे असा सल्ला सुद्धा दिला. कलेक्टर ऑफिस मदत मांगी, महानगर पालिका से मदत मांगी और सभी लोग इसमें मदद करने के लिए तैयार भी है. इसमें जो स्किल डेवलपमेंट डिपार्टमेंट है, एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट है, ये भी मदद करने के लिए तैयार है. इसके अलावा जो नागपुर के पब्लिक रिप्रेजेंटेटिव है, जो पॉलिटिकल पर्सनैलिटीज है, वह भी इसमें मदद करने के लिए तैयार है और वह ये चाहते हैं कि जो लोग देह व्यापार करते आ रहे हैं बहुत दिनों से, वो देह व्यापार को छोड़कर कुछ नया सीखे और वो नया सीखने के बाद उस प्रकार का रोजगार लें. प्रदेश कांग्रेस के प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकार वर खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले की केंद्राच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात देशात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अंमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. केंद्र सरकार देशातील युवकांना नशेत गुंतवून जसा उडता पंजाब झाला होता तसा भारताचा उडता भारत करणार आहे का अशी घणाघाती टीकाही लोंढे यांनी नागपूर इथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. तसेच गुजरात येथील मुंद्रा ड्रग्स प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. मुंद्रा बंदरावर सापडलेले कोट्यवधींचे ड्रग्स व मुंबईतील क्रूज पार्टी प्रकरण याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हे सरकार जबाबदार आहे असेही लोंढे म्हणाले. जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब केला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे तर भारताचा काय उडता भारत करणार आहात का अशी टीकाही लोंढे यांनी केली. या सगळ्या प्रकरणात एक इनोवा गाडी आहे. ती गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली असून त्याचा पत्ता कराडचा आहे. ती गाडी गुजरातला गेली होती. तीच गाडी NCB ऑफिसलाही गेली होती. ही गाडी तिथे कशी गेली याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही त्या गाडीचा शोध घेतला असता गाडी ज्याच्या नावावर रजिस्टर आहे त्या अनुषंगाने कराडचा पत्ता मिळाला, पण त्या पत्त्यावर रवींद्र कदम राहत नाही. या देशात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आले व हे पदार्थ लपविण्यासाठी हिंदू मुस्लिम असा घाट घालून लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला गेला. मुंद्रा ते NCB पर्यंतच्या सर्व तार जोडलेले आहेत. समीर वानखेडे, रवींद्र कदम, सुनील पाटील, गोसावी, भानुशाली यांना अटक केल्यानंतर सत्य समोर येईलच असेही लोंढे म्हणाले. बाईट सितंबर को मुंद्रा पोर्ट पर 21,000 करोड़ का 3,000 किलो का है DRI पकड़ की. 22 सितंबर को किरण गोसाई, मनीष भानुशाली गुजरात में जाकर आते हैं. जो गाड़ी रविंद्र कदम के नाम की है गुजरात में ले जाने के लिए इस्तेमाल होती है वही गाड़ी NCB में इस्तेमाल होती है. सैम डिसूजा का कहना है कि 50 लाख की लेन देन उसी में हुई है. कोई 50 करोड़ कहता है, कोई 25 करोड़ कहता है, कोई 18 करोड़ कहता है. और इन सारे लोगों जो इनमें इन्वॉल्व है, चाहे वो मनीष भानुशाली हो, किरण गोसावी हो, सैम हो, फ्लेचर हो, ये सारे लोगों जो है मतलब मनीष भानुशाली की गोसावी इन सारे लोगों के फोटोग्राफ्स जो वो फोटोग्राफ्स BJP के नेताओं के साथ दिखते जो मैंने आपके साथ शेयर किया. ये घटनाक्रम जो है ये घटनाक्रम सीधा सीधा दिखता है, बाकी सारी चीजें मलिक जी ने रखी है. लेकिन रविंद्र कदम और यादव इनकी कोई चौकसी नहीं हुई है. ये गाड़ी कराड की है,
जहाँ से खरीदी गई है, जहाँ का उसका पता है, वो सारा हमने आपके साथ शेयर किया है। वहाँ पर रविंद्र कदम नाम के कोई इंसान रहते नहीं, हमने हमारा आदमी वहाँ भेजकर इंक्वायरी की है, वो मिला नहीं। हमारा ये कहना है कि इतना बड़ा, इतने बड़े पैमाने पर अगर ड्रग्स देश में आता है, तो जिस तरह से भाजपा की सत्ता पंजाब में थी तो वहां पर उन्होंने उड़ता पंजाब किया था, तो इतना बड़े पैमाने पर ड्रग्स जाने के बाद क्या ये उड़ता भारत करना है? भारत के देश के युवाओं का भविष्य अंधेरे में है, जिसके खिलाफ हमने ये जंग शुरू किया। नागपूर शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाची आरोग्य वर्धिनी योजना नागपूर शहरात लागू करण्यात आली आहे। या योजनेला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने मंजुरी प्राप्त झाली आहे। आरोग्य वर्धिनी योजनेअंतर्गत नागपूर शहरातील 30 वर्षांवरील मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना निःशुल्क औषधे दिली जाणार आहेत। केंद्र शासनाच्या या आरोग्यवर्धिनी योजनेचा शुभारंभ दिवाळीच्या पंचमीपासून महाल झोनमधील प्रभाग 19 इथून होणार आहे। सभी नगरवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामना। आज दीपावली का पहला दिन जिसे हम लोग धनतेरस के रूप में मनाते हैं, और धन धनत्रयोदशी को ही भगवान धन्वंतरी का दिवस के रूप में भी हम लोग मनाते हैं। भगवान धन्वंतरी अर्थात जिन्होंने आयुर्वेद को जन्म दिया, जिन्होंने मेडिकल साइंस को, आयुर्विज्ञान को जन्म दिया। ऐसी किंवदंती है कि समुद्र मंथन के बाद जो अमृत निकला था वो अमृत धन्वंतरी जी के पास दिया गया, और उन्होंने औषधियों के माध्यम से नागरिकों के जीवन तक उस अमृत को पहुंचाने का कार्य किया। आज धन्वंतरी जयंती के पावन प्रसंग पर नागपुर महानगर पालिका ने भी आरोग्य की दृष्टि से कुछ नया कदम उठाना चाहिए ऐसा मानस है। इस दृष्टि से नागपुर महानगर पालिका आज दो बड़े काम करने जा रही है। पहला कार्य तो यह है कि मैं जिस दिन महापौर बना था उस दिन मैंने घोषणा की थी कि नागपुर शहर में 75 वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्र हम बनाएंगे, और पहला जन स्वास्थ्य केंद्र जो है उसकी शुरुआत आज केंद्रीय मंत्री माननीय नितिन जी गडकरी इनके शुभ हस्ते भूषण खोरी नाम की पश्चिम नागपुर में एक बड़ी स्लम है, उस स्लम में हम उसका उद्घाटन नितिन जी के हाथ से आज कराने जा रहे हैं, और यह वंदे मातरम का आज पहला उद्घाटन होगा। और दीपावली के 10 दिन के अंदर हम करीब करीब 25 वंदे मातरम हॉस्पिटल प्रारंभ हो जाए, इस दिशा में कार्य करेंगे। दीपावली के समय एक अवकाश का कार्यकाल होता है, इस दृष्टि से दीपावली के एक माह के अंदर 25 हॉस्पिटल हम शुरू करेंगे। आज धन्वंतरी जयंती के पावन प्रसंग पर महानगर पालिका नागरिकों के दृष्टि से और एक बात की घोषणा कर रही है। केंद्र सरकार की एक योजना है जिसका नाम है आरोग्य वर्धनी, और यह आरोग्य वर्धनी योजना ग्रामीण भागों में और शहरी भागों में जो केंद्र सरकार का हेल्थ मिशन चलता है, ग्रामीण में रूरल हेल्थ मिशन चलता है, शहरी में अर्बन हेल्थ मिशन चलता है। इस शहरी नागरिक सुविधा को उपलब्ध कराने की जो स्वास्थ्य की योजना है, उस योजना में नागपुर महानगर पालिका के लिए आरोग्य वर्धनी की मंजूरी महापौर बनने के बाद हमने शासन से दिलवा दी। अब इस योजना के अंतर्गत एक योजना इस प्रकार से है कि शहर का कोई भी ऐसा बासिंदा जिसकी उम्र 30 साल से ऊपर है, उस व्यक्ति को अगर डायबिटीज की और हाइपरटेंशन की बीमारी होती है तो उसे निशुल्क औषधि उपलब्ध कराने की जिम्मेदारी सरकार की होगी। केंद्र सरकार ने योजना बना दी, उस योजना को नागपुर में लागू करना है, और नागपुर में लागू करते समय उन्होंने उसका एक पैरामीटर फिक्स किया। पैरामीटर यह है कि जो संस्था इसको लागू करेगी, वह एग्जीक्यूशन करने वाली संस्था जो है वह पेशेंट की स्क्रीनिंग करेगी और उसका डायबिटीज और बीपी चेकअप करेगी, उसकी मॉनिटरिंग करेगी, उस अनुरूप उसको दवाई दी जाएगी करके। अब इसलिए पूरे शहर की स्क्रीनिंग करना आवश्यक है, एक साथ तो नहीं हो सकता है, इसलिए एक प्रभाग से हम शुरू कर रहे हैं। आज हमने इसकी घोषणा की, पंचमी के दिन से हम नागपुर शहर का जो हमारा महल झोन है, उस महल झोन का जो प्रभाग 19 है जिसमें गांधी बाग, इतवारी, महल, चितारोली, मैक्सिमम स्लम भाग जिसमें आता है, उस भाग से, उस प्रभाग से हम इसकी शुरुआत करेंगे। एक माह में मेहनत करके इस प्रभाग के समस्त परिवारों की स्क्रीनिंग करेंगे, और उस वार्ड के रहने वाले प्रत्येक नागरिकों को हम लोग निःशुल्क डायबिटीज़ की और हाइपरटेंशन की दवाई देंगे। एक बात का और मैं निवेदन करना चाहता हूँ कि नागपुर शहर में रहने वाला हर वो सीनियर सिटीजन
जिसके पास में सीनियर सिटीजन का कार्ड है वो नागपुर महानगर पालिका के किसी भी PHC में जाकर के अपने डॉक्टर की स्क्रीनिंग का पत्र लेकर के डायबिटीज और हाइपरटेंशन की दवाई ले तो उसे भी निशुल्क उपलब्ध कराने की बात आज से हम लोग निर्णय के रूप में कर रहे हैं। आप सभी लोग महानगर पालिका के इस जनाभिमुख निर्णय में सहयोग दीजिए। आपके घर स्क्रीनिंग कराने आए तो उसको सहयोग देकर के संपूर्ण परिवार की जो 30 वर्ष से ऊपर उसकी स्क्रीनिंग करा ले। मैं तो ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आप बिल्कुल निरोगी रहे, लेकिन अगर आपको बीमारी निकलती है तो आपके लिए इन दोनों बीमारियों की दवाइयाँ महानगर पालिका निःशुल्क देने की तैयारी कर रही है। आप हमें सहयोग करें और आप सभी इस योजना का लाभ लें। इसलिए आप सभी को पुनश्च दीपावली की हार्दिक शुभकामना। बहुत बहुत धन्यवाद। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजपने रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली। यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तरी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मात्र सुरूच होती। शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। दिवाळी आली पण महाविकास आघाडी सरकारने नुकसान झालेल्या पिकाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही। अशा स्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी यावेळी काळीच राहणार आहे। याच्या निषेधार्थ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली। यावेळी त्यांचा उद्रेक पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तरीही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती। या आंदोलनात कार्यकर्ते व भाजप नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर बोलले की जनतेने भाजपचा चेहरा ओळखला आहे, त्यामुळे भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बहुमताने विजयी झाले। तसेच भाजपवरची लोकांची चीड मतदानावरून स्पष्ट दिसून येत आहे असेही ते म्हणाले। पोट निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने BJP पंढरपूरमध्ये शिवसेनेच्याच उमेदवाराला घेऊन जो प्रयोग केला होता, आजही आपण देगलूरच्या निवडणुकीत पाहिलं की तो शिवसेनेच्याच उमेदवाराला घेऊन अजून एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण BJP खरं चेहरा आज लोकांच्या समोर आलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार बहुमतानं निवडून येत आहे। लोकांमध्ये BJP बद्दलची तीव्र चीड या माध्यमातून लोक मतदानाच्या माध्यमातून प्रदर्शित करतात। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे नागरिकांसाठी दत्तसागर आपुलकी आरोग्य योजना राबवण्यात आली आहे। गर्दीतून पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे अनेक रुग्णांची आणि खास करून अशा वस्त्यांमधले किंवा जे बुजुर्ग नागरिक आहे किंवा महिला आहे ज्यांना एकटीला येणारा त्रास होतो, मग आटोने जावं लागतं, त्यापासून सुट्टी घ्यावं लागतं, पैसे लागतात। आज तुम्हाला माहित आहे इतके रेट वाढले आहेत,
म्हणून आपण तीन ठिकाणी एकाच वेळ तीन ठिकाणी, एक आमच्या आरबी नाका सेंटर धोनीवाला मठ आणि एक सेवाग्राम पुलापासून अशा तीन बसेस वेगवेगळ्या मार्गाने पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट पिकअप करून आपल्या दाव सावंगी रुग्णालयात येतील. तिथे त्यांच्या ज्या काही तपासण्या असतील, आपण रक्तदाखल आपुलकी योजना लागू केली आहे त्याच्यामध्ये ते रजिस्टर्ड असतील, तर त्यांना बीपीएल वाल्यांना मोफत उकडीच्या काही तपासण्या पोहोचत राहणार आहेत. मोठ्या तपासण्या 20% सूट आहे. योजनेमध्ये भरती व्हायची वेळ आली तर बीपीएल कॅटेगरी वाल्यांना 50% सूट आहे आणि एपीएल वाल्यांना 25% सरसकट सूट आहे, औषधी सूट. उद्देश एवढाच आहे की या क्षेत्रामध्ये जो काही खर्च, कारण की आज आजार एवढे वाढतात आहे, आज तुम्हालाही माहिती आहे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या सगळ्या याच्यात आणि जीवनात ताणतणाव आहे, त्याच्यामुळे आजाराचं प्रमाण वाढलं आहे. पण त्याच्या पैशा अभावी लोक किमान त्यांचं निदान करून घ्यावं आणि निदान केल्यावर त्याचा औषध उपचारही स्वस्तात करावं, या उद्देशाने या योजनेला आपण सुरुवात करतो. आणि दत्त सागर आपण मेघे साहेबांचा मानस होता की अशा प्रकारची योजना आपण वर्धा शहरवासियांना द्यावी आणि म्हणून आपण ही प्रायोगिक तत्व आपण एक वर्ष राबवणार आहे. लोकांचा प्रतिसाद, लोकांची अपेक्षा, आपण किती पुढे करतो आणि किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे हे बघून मग त्याला पुढे चालवायचं असा निर्णय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर त्यांनी समाधानकारक न दिल्यामुळे ईडीने देशमुखांना आपल्या ताब्यात घेतलं. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपासणी यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. आजपर्यंत ईडीने 4 वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते, मात्र त्यांनी वकिलांमार्फत आपली न्यायालयीन लढाई सुरू ठेवली. अखेर ईडीच्या संभाव्य कारवाईविरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यामुळे देशमुख स्वतः ईडीच्या कार्यालयात सोमवारी हजर झाले होते. तब्बल 12 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतरही देशमुखांनी ईडी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे ईडीने त्यांना आपल्या ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुखांना अटक करण्यापूर्वी त्यांचं बयान घेण्यात आलं होतं. सोबतच त्या सर्व आरोपींचं बयानही देशमुखांच्या समोर ठेवण्यात आलं होतं, ज्यांचं या गुन्ह्यात सक्रिय योगदान आहे. परंतु देशमुख यांनी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर समाधानकारक दिलं नाही, ते फक्त त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं खंडन करत होते. शेवटी ईडीने त्यांना अटक करून आपल्या ताब्यात घेतले. नागपुरातील सिव्हिल लाईनच्या CPWD कॉलनीत सिलेंडरच्या गॅसचा भडका उडाल्याने एका 13 वर्षीय मुलाचा भाजल्याने मृत्यू झाला, तर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाची आजी गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वातावरण शोकाकुल झालं आहे. मृतक मुलाचं नाव कुलदीप मनोज सिंग राजपूत असं असून तो 13 वर्षाचा होता. इमारतीच्या 3र्या मजल्यावर कुलदीप आपली आजी सुषमा गोपाल सिंग कश्यप, मामा श्यामसिंग कश्यप व मामीसोबत राहत होता. कुलदीप 1.5 वर्षाचा असतानाच त्याचे आई वडील विभक्त झाले होते. त्याची आई रायपूर येथे राहते, तर कुलदीप 11 वर्षांपासून आपल्या मामा व आजीसोबत राहायचा. मध्ये मध्ये त्याची आई त्याला भेटायला यायची. सोमवारी दुपारी कुलदीपची आजी सुषमा व मामी आराधना शेगडी खाली ठेवून दिवाळीनिमित्त फराळ तयार करत होत्या. कुलदीपही तिथेच होता. तो वारंवार गॅसच्या पाईपला हात लावून त्याच्या आजी व मामीला घाबरवत होता. त्यासाठी सुषमाने त्याला फटकारलेही होते, मात्र कुलदीप ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान कुलदीपची मामी आराधना आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन बाथरूममध्ये गेली. एवढ्यात कुलदीपने अचानक सिलेंडरचा पाईप ओढला व पाईप निघताच आगीने भडका घेतला. यात कुलदीपच्या कपड्यांनी पेट घेतला. त्याच्या आजीने आपल्या प्राणाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला अपयश आले व तिचेही हात भाजले. आरडाओरड ऐकून आराधनाने शेजाऱ्यांना मदतीला बोलवले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. सोबतच सदर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गंभीररित्या भाजलेल्या कुलदीपला व त्याच्या आजीला रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी कुलदीपला मृत घोषित केलं. तर कुलदीपच्या आजीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत घरातील धान्य, कपडे व सामानही जळून खाक झालं. नातेवाईकांनी कुलदीपच्या आईला या घटनेची माहिती दिली. सदर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास कार्याला सुरुवात केली आहे. सोमवारी सीबीआयच्या पथकांनी IDBI बँकेला तब्बल 63 कोटींचा गंडा घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकावर मुंबई, नागपूर व दुर्ग सहित तब्बल 9 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. IDBI बँकेच्या महाप्रबंधकाने यासंबंधी CBIच्या मुख्य कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
28 ऑक्टोबरला सीबीआयने मुंबईच्या वरळी स्थित टॉपवर्थ कंपनी व कंपनीचे संचालक LIC चौक येथील रहिवासी सुरेंद्र चंपालाल लोढा, मुंबई येथील रहिवासी अभय नरेंद्र लोढा, अश्विन नरेंद्र लोढा व दुर्ग छत्तीसगड येथील रहिवासी नितीन गोलेचा यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविले व त्यानंतर कुठलाही वेळ न दवडता सीबीआयच्या पथकांनी कंपनीच्या कार्यालयांवर व संचालकांच्या निवासस्थानांवर छापेमारी कारवाई केली. सोमवारी सकाळीच सीबीआयचं एक पथक नागपूरला पोहोचलं होतं. श्रीराम टॉवर स्थित टॉपवर स्टील कार्यालयात व सुरेंद्र लोढा यांच्या निवासस्थानावर व मुंबई व दुर्ग इथेही छापेमारी कारवाई करत सीबीआय पथकाने या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले. यासंबंधी सीबीआय प्रवक्ता म्हणाले की आरोपींनी IDBI बँकेच्या विविध पतसुविधांमध्ये फसवणूक केली, सतत अनियमितता दाखवून व बनावट दस्तावेज बनवून त्या आधारे कर्ज उचलून बुडवले व IDBI बँकेला तब्बल 63.10 कोटी चुना लावला. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व कागदपत्रांसह CBI तक्रार करण्यात आली व त्या आधारे CBI एकाच वेळी ही छापेमारी कारवाई केली. कोराडी पॉवर प्लांट कॉम्प्लेक्स मध्ये एनर्जी एज्युकेशन पार्क साकारण्यात येणार असून त्यातून लोकांना वीज कशी निर्माण केली जाते याची माहिती दिली जाणार आहे. या सोबतच वीज बचतीचा संदेशही दिला जाणार आहे. या उद्यानाच्या उभारण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करून तो शासन समोर सादर करण्याचे सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत. या संदर्भात NIT कार्यालयात झालेल्या बैठकीत सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वस्तुविशारद अशोक मोखा, कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर आदी अधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले की कोराडी महालक्ष्मी मंदिरात लाखो लोक येतात. ऊर्जा उद्यानातून त्यांना वीज निर्मिती कशी होते याची माहिती मिळणार आहे. लोकांना विजेचे महत्व समजेल आणि बचतीची जाणीव होईल. इंदोरा टेकनाका संकुलातील नजूल यांच्या जमिनीचा वाद मिटवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आवारात असलेल्या भिक्षू निवास व वाचन कक्षाच्या बांधकामासंदर्भात मंदिर व बौद्ध विहाराच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा विषय निकाली काढण्याचे निर्देश दिले. इंदोरा येथील गुरुग्रंथ साहिब प्रबंधक समितीचे म्हणणे आहे की तेथे असलेली जमीन 40 वर्षांपासून गुरुद्वाराच्या मालकीची आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.